हातात पिस्तूल घेऊन दरोडा टाकण्यासाठी बंगल्यात घुसलेल्या दरोडेखोराला पालकमंत्री दादा भुसे यांनी धाडस करत पकडल्याची घटना मालेगावच्या कलेक्टर पट्टा भागात घडली असून पालकमंत्री दादा भुसे यांनी दाखवलेल्या धाडसामुळे बंगल्यातील 3 महिन्यांचा जीव वाचलेला आहे. चोरट्याला पकडून पोलिसांच्या हवाली करण्यात आलं. आज लक्ष्मीपूजन असल्यामुळे बंगल्यात मोठ्या प्रमाणात दागिने रोख रक्कम असेल ती लुटण्यासाठी दुपारी 3 वाजायच्या सुमारास एक चोरटा हातात पिस्तूल घेऊन दोषी यांच्या बंगल्यात घुसला आणि त्यानं घरातील महिलांना पिस्तूलचा धाक दाखवून दागिने मागितले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीती पसरली आणि त्यांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून काही नागरिक गोळा झाले. त्याच भागात पालकमंत्री दादा भुसे आलेले होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी थेट बंगल्याकडे धाव घेतली आणि चोरट्याला शरण येण्याचं आवाहन केलं. 2 तासानंतर लपलेला चोरटा शरण आला. त्याला कार्यकर्त्यांनी चोप देऊन पोलिसांच्या हवाली केलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.